न्यूज लाइन अचूक वेधक। फर्ज या उर्दू शब्दाचा अर्थच कर्तव्याची व्यापक भावना असा आहे। फर्ज नावाने एक संस्था कराड परिसरात कार्यरत आहे। संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती फरजाना डांगे यांच्या सेवाभावी व कुशल नेतृत्वाखाली संस्थेने मानव कल्याणकारी कामामध्ये नेहमीच सहभाग घेतला आहे। सध्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या कराड परिसरात वाढत आहे आणि वैद्यकीय यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत। अशा वेळी ऑक्सिजन वाचून रुग्णांची होणारी हेळसांड व निष्पाप व्यक्तींच्या मृत्यूने हळहळलेल्या डांगे कुटुंबियांनी ऑक्सिजनची पोर्टेबल मशीन गरजूंना सहज उपलब्ध व्हावी यासाठी आयडियल एज्युकेशन अँड सोशल फोरमच्या मायनॉरिटी डेव्हलपमेंट सेंटरकडे पोर्टेबल ऑक्सिजन मशीन सुपूर्द केली। मायनॉरिटी सेंटर संस्थेने कोरोना काळात 15,000 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे, तर 10,000 कुटुंबांना आयुष्य मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक आल्बम 30 या होमिओपॅथी औषधी गोळ्यांचे मोफत वाटप केले। मायनॉरिटी डेव्हलपमेंट सेंटरचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी कोरोना संकटात लोकांना मदतकार्य राबविले। त्या काळात ते कोरोनाबाधित झाले, त्यांनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली। सध्या ते कोरोनाबाधित रुग्णांसाठी पुढे येत आहेत आणि मदतीचा हात करत आहेत। संस्थेकडे आता ऑक्सिजन मशीन उपलब्ध आहेत आणि इरफान सय्यद स्वतः गरजू रुग्णांना ऑक्सिजन मशीनद्वारे प्राणवायू देण्याचे मानवतावादाचे धाडसी कार्य करीत आहे। त्यांच्या या कामाला हातभार म्हणून फर्ज फाउंडेशनच्या वतीने आणखी एक पोर्टेबल ऑक्सिजन मशीन देऊन फरजाना डांगे यांनी संस्थेच्या नावाला व संस्थेच्या कामगिरीला साजेशी व समयोचित मदत केली। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। नमस्कार, मी फरजाना डांगे। आज कोरोनाने सगळीकडे थैमान घातलेलं आहे, तुम्हाला माहीत असेलच, आणि त्यामध्ये आपल्या कराडमध्ये सुद्धा ते वातावरण निर्माण झालेलं आहे। सगळीकडे कोरोनाचाच विषय आहे आणि अशामध्ये सारख्या बातम्या येत होत्या की काही लोकांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे लोक दगावलेली आहेत। काही हॉस्पिटल्स सरकारने ठेवलेली आहेत कोविडसाठी, पण ती तेवढी लोकांना पुरेनात अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना बऱ्याच ठिकाणी लोकांना, आजारी लोकांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हती। या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये जात जास्त लोकं दगावत होती आणि ती पेपरला बातमी वाचल्यानंतर मात्र मला राहवलं नाही की, आणि त्याच वेळेस मी गौरव सर्जिकल या याच्यामध्ये दुकानात मी चौकशी केली, मला असं कळलं की काही आपण तात्पुरत्या सोयी जर केल्या तर लोकांचा जीव वाचवू शकतो। तर आणि तेव्हा मला असं कळलं की काही 60,000 एक मशीन आहे की जे ऑक्सिजन हवेतून घेऊन तो पेशंटला निर्मितीत करून तो देऊ शकतो। मग मी त्वरित निर्णय घेतला की निदान माझ्यातर्फे एखादं जरी माझ्या फर्स्ट फाउंडेशनतर्फे जर मला देता आलं तर बऱ्याच लोकांचा जीव वाचेल, आणि मी ती चौकशी करून त्वरित ते मशीन खरेदी करून इरफान भाई यांच्याकडे ते दिलेलं आहे। कारण त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ 21 लोकांना या कोविडच्या ह्याच्या माध्यमातून त्यांना ट्रीटमेंट देऊन किंवा काही ना काही त्यांची सोय करून त्यांना वाचवलेलं आहे। आणि आज जेव्हापासून हे मशीन त्यांच्याकडे गेलेलं आहे तेव्हापासून 4 ते 5 लोकांना त्याचा फायदा देखील झालेला आहे। मला समाजामध्ये हा संदेश या याच्यातून द्यायचा आहे की जर समाजात सरकार त्याच्या परीने प्रयत्न करतं, त्याचे प्रयत्न अपुरे आहेत हे आपल्यालाही कळून येतं। यावेळेस आपल्याला आता गरज आहे तर सर्वांनी एकत्रित यायचं आणि आपणच आपली सुरक्षा पाहिजे, दुसऱ्यांवर अवलंबून न राहता। आणि जर आपण सगळ्यांनी मिळून हे जर काम केलं तर जरूर आपण याच्यातून बाहेर पडू। फक्त याला गरज आहे ती एकमेकांना साथ देण्याची। समाजातील काही लोकांनी जर थोडी पैशाची म्हणा कुठल्याही गोष्टीची जर मदत केली तर एक 4-5 जरी मशिनी अशा पद्धतीने मिळाल्या तर आपल्याला याची कमतरता भासणार नाही, लोकांना पळवापळवी करावी लागणार नाही। दुसऱ्या ठिकाणी सोय होस तोपर्यंत तात्पुरत्या याच्यामुळे लोकांचा जीव वाचू शकेल। मी सुरुवात केली, तुम्ही कधी करता एवढंच मी सांगेन। आणि मला अगदी विश्वास आहे की आपल्यातली लोकं आहेत, कारण लोकांमध्ये अजूनही जिवंतपणा आहे, संवेदनशीलपणा आहे, लोक एक दुसऱ्याला मदत करतात। आणि कराडचा जरी स्वच्छतेमध्ये पहिला नंबर आलेला असेल तरी या गोष्टीमध्ये की एक दुसऱ्यांना मदत करतात
हाही मेसेज जाऊ देत आणि एकमेकांना आपण मदत करूया आणि पुढे येऊया. धन्यवाद. द न्यूज लाईन अचूक वेधक.